राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील. ती जागा रिक्त झाल्यानंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत. आम्ही जो म्हटलं तो संबंध तांत्रिक बाबीचा विचार करत या संदर्भामध्ये कोर ग्रुपमध्ये आम्ही बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते 100% त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत. ते निर्वाचित झाल्याच्यानंतर त्यांचा काही दिवसातच किंवा ते निवडणारचे झाल्याच्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग ती जी काही पोटनिवडणूक लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल. त्याच्यासाठी जी संमती भारतीय जनता पक्षाची आणि आदरणीय शिंदे साहेबांची घ्यायची आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. उद्या आम्ही दुपारी 12:30-1 आसपास त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से राज्यसभा के लिए हमने सांसद प्रफुल्ल पटेल जी का नाम हमने तय किया है. कल दोपहर को वो वहाँ पे उनका पर्चा भरेंगे. जो कुछ टेक्निकल उसके बारे में जो कुछ अड़चनियाँ हैं कोर ग्रुप ने उसके बारे में सारे तफसील में हमने सोचा है और वो सोचने के बाद हमने उनको उम्मीदवारी जाहिर की है. देखिए कल का तो आखिर का दिन है तो इसके लिए हम राह देख रहे हैं. विधानसभा के अध्यक्ष है उसके बारे में तय करेंगे. सर्वोच्च न्यायालयाने माननीय विधानसभा अध्यक्षांना 15 दिवसाची मुदतवाढ दिली होती. ती 15 फेब्रुवारीपर्यंत होती. 15 फेब्रुवारीला म्हणजे उद्या विधानसभा अध्यक्षांच्याकडनं निकाल अपेक्षित आहे. युक्तिवादाच्या संदर्भामध्ये जे काही आमची बाजू कायदेशीरदृष्ट्या मांडायची होती वैधानिकदृष्ट्या आम्हाला जी काय मांडायची होती ती आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. पाहूया आता उद्या विधानसभा अध्यक्ष या संदर्भात निकाल देतील. आम्ही आता सांगितलं त्या मुद्द्याभोवतीच अनेक गोष्टी असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्ती या ठिकाणी विस्ताराने मी काय सांगू इच्छित नाही. नाही स्वाभाविकच अशा पैकीचं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागली जाईल असा आम्हाला अंदाज होताच त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कॅबिनेट दाखल केलेलं आहे. योग्य वेळेला या संदर्भातली ज्यावेळेला बाजू मांडण्याची वेळ येईल त्यावेळेला ती मांडण्याचे इष्टूत्र आम्ही पूर्णपणे कायदेशीर तजवीज त्या ठिकाणी ठेवलेली आहे. बिलकुल जब सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट इसके बारे में जब सुनवाई लगेगा वहाँ वी आर प्रिपेयर फॉर एवरीथिंग. सर पक्षाकडून खरं तर पार्थ पवार समीर भुजबळ छगन भुजबळ आणि स्वतः तुमच्या नावांची चर्चा असताना प्रफुल्ल पटेल यांचा अनपेक्षित पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सर्व बाजूचा विचार करत हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आमच्या समोर 10 नावं होती. पक्षाकडे 10 जणांनी उमेदवारी राज्यसभेची मिळावी अशा पैसा विनंती त्या ठिकाणी केलेली होती. परंतु या सर्वच गोष्टीचा सारासार विचार करत पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.